माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। झोप लागली तर हिताच लावडायचं, पण म्हणायचं नाही मी कीर्तन चालू आहे, अरे कस काय करायचं। कारण एक तर माणसाच्या जीवनामध्ये आनंद राहिलेला नाही आणि कीर्तनकाराने यायचं आणि रामाचं महाभारतातलं सांगायचं। तुमच्या गावात रामायण चालतं की नाही? जवळपास मी महाराष्ट्राचा दौरा केलाय, 40 वर्षाच्या आत कुठलंच गाव नाही की जिथं रामायण चालत नाही। राम आणि भरत सावत्र भाऊ होते, इथं सख्या भावाचा जमाना आहे रामायण लावून। काय झाला का उपयोग त्या रामायणाचा? माणसानं मस्तीत आणि कुणाच्या नादी लागायचं नाही। रावण सोन्याच्या घरात राहत होता, सगळ्या जगात त्याची बायको सुंदर होती, तिचं नाव मंदोदरी। मंदोदरी म्हणजे काय? मंद म्हणजे कमी आणि उदर म्हणजे पोट। हे सौंदर्य शास्त्रातलं गणित आहे की ज्या स्त्रीचं उदर आणि कंबर लहान असेल ती सगळ्यात सुंदर दिसते। आता तुमचं काय सुंदर बघायचं वय राहिलं नाही, तरी नातवाला वगैरे पुरगे करताना हे माप लक्षात ठेवायचं की सुंदर कुणाला म्हणायचं। नाही तर दिले 5-10 तोळे की कसली घरात आणायची नाही। आणि आता जग कशाचं आहे? सौंदर्याचे जग, जाहिरातीचे। आणि आपण किती दिवस उन्हातानामध्ये प्रयत्न करायचा आणि जगायचे। तर ही मंदोदरी रावणाने आणली आणि मंदोदरी रावणानं आणल्यानंतर रावणानं काय केली? सीता आणली। सगळ्यात वाईट जर गोष्ट कुठली असेल आयुष्यामध्ये तर आपल्या मुलाला आपण खांदा देणं। आणि जवळपास 20% बाप सध्या मुलाला खांदा देते जो रावणाला दिला। मग आपण सप्ताह केल्यानंतर संत तुकाराम व्हायचं का रावण व्हायचं? जो खांदा देईल तो सांगा ना रावण। आणि अशा प्रकारचं दुर्भाग्य कुणाच्याही नशिबी येऊ नये म्हणून मी स्वतः कीर्तन सांगायला आलोय। कारण आपला बहुजन समाज हा सौंदर्याकडं, शरीराकडं, शरीरयष्टीकडे अतिशय दुर्लक्ष करू लागलाय। आणि तुम्ही स्वतःहून सरकार काय करतंय की लोकांना प्रत्येक योजनेमध्ये सहभागी व्हावा आणि त्याचा आनंद लुटावा म्हणून प्रयत्न करतंय। सगळ्या शेतकऱ्याला, बचत गटाला, ग्रामपंचायतीच्या सदस्याला, याच्यानंतर अधिकाऱ्याला, लोकप्रतिनिधीला ट्रेनिंग देते की लोकसहभाग कसा वाढवायचा। पूर्वी लोकसहभाग कसा होता, इकडे होता का नाही माहीत नाही, पण माझं लग्न झालं त्यावेळेस एक बाई आमच्या गावात असायची, ती एक शेर तांदूळ सगळ्या गावामध्ये एकेकाच्या घरी नेऊन द्यायची। तिसऱ्या दिवशी तिनं त्या साळी कुठून त्या लग्नाच्या घरी आणून द्यायच्या आणि सगळी भावकी एकत्र येऊन ती स्वयंपाक करायची आणि खायची, याला लोकसहभाग म्हणतात। आता काय झालंय की मंडप कॉन्ट्रॅक्ट। पूर्वी मंडप घालायला सगळी भावकी यायची, मातीचा भावला घालायला व्हायचा आणि एकमेकाची सुख दुःख विसरायची। गुजरातमध्ये तर नरेंद्र मोदीनं अंतविधीचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं, त्यांनीच यायचं, त्यांनीच रडायचं, त्यांनीच आंघोळ घालायची, त्यांनीच बोंब मारायची आणि त्यांनीच अग्नी द्यायचा। कारण गुजरातची सगळी पोरं परदेशात आहेत, कधी येणार? तर हा लोकसहभाग आपल्या देशातला, आपल्या समाजातला सगळा संपलाय। आणि लोकसहभाग संपल्यामुळं एकलकोंडी जीवन सुरू झालंय आणि त्यात भर पडली पुन्हा मोबाईलची। म्हातारे बी बघते, तरण बघते, बाई बघती, सून बघती, लेख बघती, आम्ही बोंब मारून मारून निघून जातो की मोबाईल कमी वापरा, काय फरक पडत नाही। मी तुम्ही लक्षात ठेवा, आजचा तारीख वेळ अजून 10 वर्षांनी या मोबाईलच्या नादानं प्रत्येक घरामध्ये एक मनोरुग्ण तयार होईल, येड। आणि ते येड जर आपल्या शेजारी येऊन बसलं तर आपण सुद्धा येडे होतो। इथं माणूस कधीही टाळी न वाजवणारा जर आला तर तो टाळी वाजवतोच, कारण संगत आणि पंगत माणसाने चांगल्याची करावी।
आणि संगत आणि पंग जर चांगल्याची लाभली तरच माणूस विकासाची प्रगती करू शकतो. कर्ण सगळ्यात शूरवीर होता, परंतु त्या दुर्योधनाच्या नादी लागला म्हणून त्याचं वाटोळ झालं. ज्यावेळेस भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की उद्याच्या तारखेला पांडव एकही शिल्लक राहणार नाही, मग अशा प्रकारची भीष्म प्रतिज्ञा केल्यानंतर पांडव टिकणार नाहीत हे त्यांना माहीत नव्हतं, माहीत होत. म्हणून श्रीकृष्णानं द्रौपदीला बोलून घेतलं आणि द्रौपदीला बोलून घेतल्यानंतर सांगितलं की तू भीष्माचार्याच्या भेटीला जा. ती म्हणली कशा करता? म्हणले उद्या एकही पांडव शिल्लक राहणार नाही आणि मीही त्याला अडवू शकणार नाही. म्हणले मी एकटी कशी जाऊ? म्हणले मी तुझ्या बरोबर येतो. श्रीकृष्णाने अंगावरती घोंगडी पांघरली आणि द्रौपदी बरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर तू तुझं तोंड दाखवायचं नाही. कारण काय की म्हणले तोंड दाखविले तर तो भीष्माचार्य सावध होईल. गेल्यानंतर हातातल्या काकणं वाजवायची, काकणं वाजल्याबरोबर भीष्माचार्य म्हणला अखंड सौभाग्यवती भव कोण आहेस तुझं? ती म्हणजे मी पांचाली आहे. ते भीष्माचार्याला पश्चातापी झाला नाही, रागही आला नाही लोकांना. त्यांनी ओळखलं की हे कारस्थान त्या काळ्या श्रीकृष्णाचं असणार आहे. मग बोलवलं तू कशी काय आलीच एकटी इतक्या रात्री कशी काय आली? तर ती म्हणली मी एकटीच आली. नाही म्हणली तू एकटी येऊ शकणार नाहीस, तुझ्याबरोबर श्रीकृष्ण आलेला आहे आणि जोपर्यंत तो मला दर्शन देणार नाही तोपर्यंत मी तुला दिलेला वर पूर्ण करणार नाही. म्हणजे श्रीकृष्ण तो श्रीकृष्ण, श्रीकृष्ण आला. आणि मग द्रौपदीनं म्हणली की तुम्ही मला अखंड सौभाग्यवतीचं वरदान दिलेलं आहे, मग हे वरदान आज दिला. ज्यावेळेस माझं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस तुमची बुद्धी कुठं गेली होती? तर भीष्माचार्याने सांगितलं की मी दुर्योधनाचा अन्न खात होतो म्हणून माझी बुद्धी नीट चालत नव्हती. म्हणून आपण पंक्तीला सुद्धा तुम्हाला वाईट वाटेल मी सांगितलेलं, पण ज्याने नंबर दोनचे धंदे केले त्याच्या घरी चहा सुद्धा प्यायला जायचं नाही. ज्याने कष्ट करते त्या कष्ट करण्याच्या घरामध्ये चहा जाऊन प्यायचा, त्यात गुळ असल, साखर असल, पत्ती असल, काय असल, त्याच्यामध्ये अमृत आहे. आणि दुःख आहे, गरिबी आहे, तिथंच परमेश्वर आहे. म्हणून भलत्याच्या नादी लागायचं नाही आणि भलत्याच्या नादी लागून मस्तीत जगायचं नाही, कारण मस्तीत तो रावण जगला आणि रावण जगल्यामुळे त्याला त्याच्या मुलाला खांदा द्यावा लागलं. अशा प्रकारचं दुःख आपल्या नशिबी येऊ नये म्हणून मी तुम्हाला हा परिहार सांगितला. तर आज आपल्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे तो भक्ती प्रेमा विना ज्ञान नको. हा अभंग
शांती ब्रह्म एकनाथ महाराजाचं आहे. भक्ती प्रेम विनो नको देवा नित्यन अभिमान म्हणावा माझी. हा पहिला तुकडा अगोदर आपण संपवतो. भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. भक्ती आणि प्रेम हे शिल्लक राहिले का? भक्ती नाही आणि भक्ती केल्याशिवाय प्रेमाचा उदय होत नाही. मी तुम्हाला व्यवहारिक ज्ञानातून सुद्धा सांगतो आणि मग नंतर पुढे जाईल की ज्यावेळेस या ब्रह्मांडाची निर्मिती झाली त्यावेळेस ब्रह्मदेवाला जीवसृष्टी निर्माण करायची इच्छा झाली आणि जीवसृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाल्यानंतर शंकर पार्वती एकमेकाला उपदेश करत बसले होते आणि त्या उपदेशाच्या ठिकाणी नैमिषारण्यामध्ये बाजूला एक पोपटाचं अंड पडलेलं होतं आणि शंकराच्या उपदेशामध्ये इतकी तल्लीन झाली ही पार्वती की तिला झोप लागली आणि झोप लागणं कीर्तनाच्या ठिकाणी सुद्धा मोक्ष प्राप्तीचा भाग आहे. जर झोप लागली तर सटकावून हाणायची पण म्हणायचं नाही की मी झोपू कसा, कारण तेवढं तरी सार्थक झालं कीर्तनामध्ये की तुमची निदान टेन्शन तर कमी झालं. तर त्या पार्वतीनं हुंकार द्यायचं बंद केल्यानंतर अंडातल्या पिल्ल्यानं हुंकार द्यायला सुरुवात केली आणि हुंकार द्यायला सुरुवात केल्यानंतर शंकराला लाग आला की माझी परवानगी न देता हा हुंकार देतो कोण. शेवटी त्यांनी काय केलं, त्रिशूळ उचललं आणि त्या अंड्यावरती मारलं. त्याच्यातून जे पिल्लू बाहेर निघालं ती व्यास मुनीची बायको तिच्या उदरात जाऊन लपलं. 12 वर्षे ते पिल्लू त्या व्यास मुनीच्या बायकोच्या उदरामध्ये राहिलं. शेवटी व्यास मुनीनं त्याला प्रार्थना केली की तू बाहेर ये. ती प्रार्थना त्यांनी भक्ती रूपातून केली तरी ते पिल्लू म्हणलं जोपर्यंत मला भगवंताचं दर्शन घडणार नाही तोपर्यंत मी बाहेर येणार नाही. शेवटी व्यासाला भगवंताची भक्ती करावी लागली आणि भगवंतानं त्या पिलाला दर्शन दिल्यानंतर ते पिलू बाहेर आलं. त्याचं नाव पुढं व्यासाने शुकदेव ठेवलं. म्हणून शुकदेव महाराजाचा कीर्तनामध्ये अवतार झालेला आहे म्हणून त्यांच्या नावाने जय जय करा. शुकदेव महाराज जय. आता ही भक्ती कशा प्रकारची असते? ज्या ठिकाणी भागवत कथा किंवा हरिनाम संकीर्तन चालू असतं त्या ठिकाणी ती भक्ती आणि भगवंताचा अवतार पाचारण होतो. तुमच्या सप्त्यामध्ये कधी बातमी ऐकलात की सप्ताह चालू असताना त्या गावातला माणूस मेलाय, अटॅक आलाय, ॲक्सिडेंट झालाय? अजिबात नाही. आणि जर कुणी असेल तर मला त्यांनी सांगावं, कारण या ठिकाणी या हरिनाम संकीर्तनामध्ये परमेश्वराचं चिंतन करत असताना परमेश्वर साक्षात या ठिकाणी येतो आणि ज्याला परमेश्वर दर्शन देतो तो माणूस झोपी जातो आणि जो जागृतपणे परमेश्वराचं चिंतन करतो तो माणूस याच्यातून मोक्ष मिळवतो. झोपणे आणि मोक्ष मिळवणं साधंच, म्हणून झोप लागली तर काही टेन्शन घ्यायचं नाही. तर या ठिकाणी भक्तीचा शोध कसा घ्यावा? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलयुग सुरू झालं आणि नारद मुनीला भगवंतानं सांगितलं की भक्ती कुठं आहे त्याचा शोध घे. मग नारद मुनी फिरत फिरत नारद 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 नारायण नारायण करीत पृथ्वी तलावरती पोहोचले. तर एक सुंदर स्त्री झोपलेली नारदाला दिसली. त्या स्त्रीजवळ नारद मुनी गेले, म्हणले तू अशी विच्छिन्न अवस्थेमध्ये का बसलेली आहे? तर तिनं म्हणलं मी भक्ती आहे आणि ही भक्ती दक्षिण भारतामध्ये जन्माला आली, तिचा वाट कर्नाटकामध्ये झाले, महाराष्ट्रामध्ये तिला थोडं बहुत सामर्थ्य मिळालं आणि गुजरातमध्ये जाऊन ती वृद्ध झाली. कारण महाराष्ट्रामध्ये ती का वाढली तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये संत आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्येच हरिनाम सप्ताह तयार चालतात आणि हरिनाम सप्ताह चालवण्याचं एकमेव उद्दिष्ट आहे आणि ते म्हणजे भगवंताला आपल्या गावामध्ये पाचारण करावं आणि ते गाव पवित्र होते. पवित्र तो चिते पवित्र ते कुळ पवित्र पावन तो विश्व पवित्र कुळ पावन तो
गावामध्ये मी भक्तीला पाचारण केले. गंभीर साहेब जरा लक्ष राहू द्या. आता ही भक्ती कशा प्रकारे करायची? कारण भक्तीला जी दोन मुलं होती, एक ज्ञान आणि दुसरं वैराग्य, तर हे ज्ञान आणि वैराग्य म्हातारे झालेले होते. आई तरुण आणि तिची मुलं म्हातारे. तर भक्तीनं त्या महाराजाला विचारलं की मी तरुण आणि माझी मुलं म्हातारी कशी काय, याला काय केलं पाहिजे? तर त्यांनी सांगितलं की कलयुगामध्ये तुम्ही सप्ते का करता ह्याचं तुम्हाला ज्ञान झालं पाहिजे. कारण उगाचच दरवर्षी एवढा मोठा खर्च करायचा आणि सप्ता कशा करता करतो आणि वारकऱ्याचं आचरण होत नाही, म्हणून मुद्दा मी हा विषय तुम्हाला सांगतो की भक्ती या कलयुगामध्ये देवाचं नामस्मरण करण्यासाठी निर्माण झालेली भक्ती आहे. नारद रहस्य नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्या नारद रहस्य नावाच्या ग्रंथामध्ये भक्तीचे मार्ग सांगितलेले आहेत, भक्ती नाही सांगितली. आता पुढच्या टप्प्यात मी सांगतो भक्ती कशी करायची या कलयुगामध्ये, पण अगोदर तुम्ही भक्ती काय आहे हे समजून घ्या. की पहिल्यांदा आहे देवाचं नामस्मरण, दुसरं आहे देवाची पूजा, तिसरं आहे देवाचं चिंतन, चौथं आहे आत्मनिवेदन, पाचवं आहे पर्यटन. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला भक्ती केली पाहिजे. आपण सकाळी देवपूजा करायला सुरुवात केल्यानंतर आपली जी एकाग्रता असते आणि ती एकाग्रता जर पूजेमध्ये असेल तर आपल्याला त्याच्या ठिकाणी भक्ती निर्माण होते. आपल्या व्यवहारी जगामध्ये आपण अगोदर उद्देश निश्चित करायचा आणि उद्देश निश्चित केल्यानंतर त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी जी एकाग्रता लागते, जे प्रयत्न लागतात, तिला भक्ती म्हणायची. आणि ही भक्ती आपल्याकडं आहे का याचा घरी गेल्यानंतर चांगला विचार करायचा. दुसऱ्या समाजातलेच लोक का टी व्हीमध्ये आले ना आपले का आले नाही? महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज 70% राज्य कोण करतंय, आता तो कीर्तनातला विषय नाही, सगळ्याला कळतंय की आपण कुठं चुकू लागलो. तर आपण कुठलंही काम करत असताना भक्ती रूपातून जर ते काम केलं तर त्याच्यात क्वालिटी निर्माण होते आणि क्वालिटीला सध्या जगामध्ये किंमत आहे. कारण जगामध्ये चीनमध्ये सोयाबीनचा काय भाव आहे त्याच्यावरून लातूरचे मार्केट सुरू होतं. म्हणून आपल्याला आपल्या कामामध्ये आपल्या विचारामध्ये क्वालिटीच आणावी लागणार आहे आणि ती क्वालिटी भक्तीशिवाय येणार नाही, हा त्याचा पाठीमागचा उद्देश आहे. म्हणून भक्ती प्रेमविना ज्ञान नको, की आपल्याला जे करायचंय त्याच्यामध्ये भक्ती असली पाहिजे. मी सकाळी फिरायला गेल्यानंतर भाजीवाले असतात, त्यांनी शेतकऱ्याकडून ती भाजी खरेदी केलेली असते आणि शेतकऱ्याकडून भाजी खरेदी केल्यानंतर त्याला ते सारखं ओंजारतात, गुरळतात, झाडतात, पुसतात आणि विक्री करतात. माल कोणाचा आहे? शेतकऱ्याचा. भक्ती कोण करतंय? आणि त्याच्या बाजूलाच शेतकरी काही माल भाजी घेऊन येतात, त्याला तोंड कुणीकडे करून भाजी एक हे सुद्धा कळत नाही. आज सकाळचंच मी उदगीरचं उदाहरण सांगतो, त्याने अशी मोटरसायकल लावली, आम्ही असं इकडून चालवत, आमच्याकडे पाठ करून माफ करतो, मी असं धरला आणि इकडे उभा केला. म्हणजे इकडं उभा राहा, माल समोर ठेव आणि चांगलं नीट नीटकं वजन कर, इलेक्ट्रॉनिक्स काटा आण, तर तुला पैसे मिळतील. सगळे शेतकरी माल एवढा मोठा उत्पादन करतात पण भक्तीनं त्याला चांगलं करत नाहीत आणि त्याच्यामुळं तुमची आर्थिक स्थिती मागं राहिली. भक्ती विकती दुसरं काही नाही, आपल्यावरती आपली भक्ती अगोदर पाहिजे तर आपला विकास होतो, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. की भक्ती कशी करायची?
आता अध्यात्मातली भक्ती सांगतो तुम्हाला की गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये भक्ती कशी करायची आणि हे ब्रह्मांड स्वरूप कसं बघायचं या संबंधीचा उल्लेख आहे. की आपलं शरीर हे रोगाचं आणि याचं माहेर आहे आणि दुर्गंधीचं माहेर आहे, रोगाचं कोठार आहे ते. तर या शरीराला भक्तिमय मार्गामध्ये घेऊन जाण्यासाठी काय केलं पाहिजे, तर आपल्या शरीरामध्ये पहिल्यांदा अन्नवर्ज्य केलं पाहिजे, पाणीवर्ज्य केलं पाहिजे आणि नंतर श्वासोश्वास कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे. असं आसन घालायचं, रिद्धीसिद्धीच्या मार्गानं ही कुंडलिनी जागृत करायची आणि कुंडली जर मस्तिष्क रेषेमध्ये आली तर त्या ठिकाणी काय होतं, माणसाला ब्रह्मांड स्वरूप प्राप्त होतं आणि त्याच्यातून ती भक्ती निर्माण होते आणि भक्तीतून तो ब्रह्मांडाशी विलीन होतो आणि भक्तीचा मार्ग त्याचा मोकळा होता असा उल्लेख आहे. आता इथपर्यंत आपण काही पोहोचणार नाहीत कारण आपण आहेत कलयुगातले संसारी माणसं आणि अशा प्रकारच्या कलयुगातल्या संसारी माणसाला या भक्तीचा उपयोग करून चालणार नाही. तर आपल्या जीवनामध्ये जो आनंद संपलेला आहे, जे आपल्याला दुःख येऊ लागलेलं आहे, त्याचं कारण आपण कुठलंही काम भक्तीनं करत नाही आणि त्याच्यामुळं आपल्या पदरीत दुःख यायला सुरुवात. तर हे दुःख जर निवारण करायचं असेल तर आपल्याला आनंदी जीवन कसं जगायचं या संबंधीचा विचार करावा लागणार. कारण भक्तीमध्ये काय सांगितलंय, पूजन सांगितलंय. पूजा चांगल्या प्रकारची केली की माणूस काय होतो की आत्मसुख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, त्याचं शरीर शुद्ध होतं. अहो कमीत कमी पूजा केल्यानंतर त्या ठिकाणचे देवसुद्धा आपल्याला एका ओळीत व्यवस्थित ठेवता आले पाहिजेत, त्याला गंध अक्षदा चांगला लावला पाहिजे. त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी आपण केला अभिर गुलाल Thank you.
आता पर्यटन नावाचा एक मार्ग आहे आणि पर्यटन करणं म्हणजे चारधाम तीर्थयात्रेला जाणं, तो सुद्धा एक भक्तीचाच मार्ग आहे. आणि आमच्या बरोबर चारधाम तीर्थयात्रेला शेनचे काही दोन तीन मित्र आलेले आहेत, मोरे बालाजी, सूर्यवंशी आणि हे दादा. तर त्यांचं तुमच्या गावामध्ये आगमन झालेलं आहे, ते माझ्याबरोबर महिनाबरोबर होते. त्यांना असं कळलं की मी इथं कीर्तन सांगण्यासाठी येणार आहे, ते आलेत. तर त्यांचं हे पुष्पगुच्छ देऊन हार देऊन इकडे या, मी तुझं स्वागत करतो. या मोरे. विण्याला घालायचे तुम्हाला. या या विनेगर एक हार घेऊन त्याला तरी विनेगर द्या की तुम्ही नेऊन द्या. तर हे पर्यटन हा भक्तीचा एक मार्ग आहे आणि पर्यटनामध्ये ही मंडळी इतकी तल्लीन होऊन गेली होती की आता भक्ती काय आहे हे सांगायची मला काही गरज राहिलेली नाही असं वाटतं. तर एक ध्यानात ठेवा की आपल्या कार्यामध्ये दर्जेदार कृती आणण्यासाठी जो मार्ग स्वीकारतो त्याला भक्ती म्हणायचं. जेवण करताना सुद्धा चावून जेवण करणं ही सुद्धा भक्ती आहे. घरामध्ये स्वयंपाक करताना आपण जो स्वयंपाक करतो तो स्वयंपाक करत असताना आपल्या मनामध्ये जे विचार येतात त्याच्यावरून तो स्वयंपाक रुचकर होतो. आणि तो जर भक्तिमय वातावरणामधून आपल्या मनामध्ये जर चांगले विचार असतील तरच तो स्वयंपाक रुचकर होतो. आता हातावर भाकरी करायचा तर विषय संपलेला आहे, पण भाकर पीठ चुरत असताना अशी भक्ती केली पाहिजे की माझा नवरा उपाशी आहे, त्याला मी चांगल्या प्रकारचं जेवण घालीन, माझी मुलं शाळेतून आलेली भुकेलेली आहेत, त्यांना चांगलं रुचकर भोजन घालीन, हे विचार आपल्या मनामध्ये आले पाहिजे. येतात का? असे माझा अनुभव सांगू. यतन कुठतरी बार मधी बसला असल मय म्हणून संसार केला, माझ नशीब फुटलं कुठ नाही तर माझ्या बापाला काम म्हणून ह्याच्या गळ्यात बांधलं, डोक्यावरच पदर खांद्यावर विठ्ठल 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 विठ्ठल. भक्ति भक्ति विना भक्ति भक्ति विना भक्ति बड़े विना शक्ति बड़े विना शक्ति बड़े भक्तीचं दुसरं एक उदाहरण सांगतो. आम्ही चारधाम यात्रेला गेलो होतो आणि चारधाम यात्रेला गेल्यानंतर ह्या बालाजी मोरेनं आम्हाला पंगत दिली. तिथं मनाभावातून कुठलंही काम केलं ना की ते रुचकर लागतं. त्यांनी त्या तिथं जवळपास आम्ही 2-300 लोक होतो, त्या लोकांना मनाभावातून त्यांनी पंगत केली. अतिशय उत्कृष्ट स्वयंपाक झालेला होता, त्याची चव इतकी चांगली लागत होती. तर माणसाने कुठलंही काम मनातून केलं की त्याच्यामध्ये दर्जा. आणि तुम्हाला इथून पुढं या जागतिकीकरणामध्ये, या खाजगीकरणामध्ये, ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि न्यूट्रलायझेशनमध्ये जर काम करायचं असेल तर क्वालिटीचंच काम करावं लागेल आणि ते भक्तीच्या मार्गातूनच करावं लागेल. कारण तुम्ही बघा, तुमचं सोयाबीन लातूरच्या मार्केटमध्ये घेऊन विकलं तर ते 7,250 रुपयाने विकते आणि त्याचंच तेल
तो लातूरचा मिलवाला करतो, तो 200 रुपये किलो विकतोय. जर अशा सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तशी जर मिल टाकली आणि भक्तिभावाने जर त्याची पूजा केली तर तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कारण नुसते सप्ते करून आता यापुढे आनंदाचं जीवन तुम्हाला जगता येणार नाही, कारण त्याच्यामध्ये प्रेमाची भर द्यावी लागेल. आता हे प्रेम काय आहे? प्रेम हा सांगण्याचा विषय नाही, प्रेम हा करण्याचा विषय. आणि प्रेमाशिवाय या संसाराची या दुनियेची निर्मितीच होऊ शकत नाही. आणि आपण तिथंच नेमकं चुकतो. होय, प्रेम केलात का कधी बायकोर? सकाळी उठल्या उठल्या तर तिला शिवाय देता, म्हातारपणी घालते का भाकरी? आणि ती काय म्हणते, पुन्हा लय तवा ताल केलाय आता बस हाताने घेऊन खात. मग अशा प्रकारची परिस्थिती आपल्या समाजामध्ये. हे सांगायचं कशासाठी की तुम्ही जर लातूरचा सर्वे केलात तर लातूरला शाहू कॉलेजमध्ये किंवा मी शिवाजी कॉलेजला प्रिन्सिपल होतो तिथं जी डॉक्टर इंजिनियर मुलं झाली त्यांचं प्रमाण प्रस्थापित समाजामध्ये जास्त आहे. प्रस्थापित समाज म्हणजे जे सुकलेले आहेत, ब्राह्मण आहेत, मारवाडी आहेत. आपल्या मुलांची बुद्धी कुठे गेली? तर प्रत्येक स्टेजला लहानपणी आई वडिलांचं प्रेम मुलाला मिळालं पाहिजे. तरुणपणामध्ये जोडीदारांचं प्रेम एकमेकाला मिळालं पाहिजे. आणि म्हातारपणी मुलाचं आणि सुनेचं प्रेम आपल्याला मिळालं पाहिजे. मिळतंय का सुनेचं प्रेम? येतानाच तिनं तांब्याला लात मारलेली, ती आयुष्यभर तांब्याने लात मारी थिंडती. कुणीही पद्धत काढली की नवीन नवरी आणायची आणि तिला माप फेटायला लावायची, ही बंद करा पद्धती, चुकीची आहे. आपल्याकडे इतक्या काही चुकीच्या पद्धती आहेत की त्याच्याबद्दल कुणीच बोलायला तयार नाही. आणि आयुष्यभर मग ती भांडे फेटाळते आणि आपल्याला पाणी पाजते. तर मूळ विषय असा आहे की प्रेम हे माणसाला शब्दामध्ये सांगता येत नाही, प्रेम करावं लागतं. कधीतरी लहान मुलाला तुम्ही जवळ घेऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवलात का? नाही. तुम्हाला रानात जायची घाई, शेजारणीवर गप्पा मारायची घाई, टी आता भरीत भर म्हणजे टी व्ही आली ती बघायची घाई, लेकरं जन्माली तशी मोठी झाली आणि आता नवीन इंग्लिश स्कूलची भर पडली. आले की इंग्लिश स्कूलला मम्मी डॅडी माझा पोरगा चाललं इंग्लिश स्कूल, इंग्लिश स्कूलची फीस परवडती का शेतकऱ्याला? त्याची ऐपत आहे का? त्याची क्षमता आहे का? हे कधी विचार केलात का? आम्ही मराठी शाळेतूनच शिकलो ना. मग हे प्रेम लहानपणी आई वडिलांना जर मुलाला दिलं तर मुलं निश्चित कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर होतात. आता फॅशनच झाली की शहरात मुलं ठेवायची आणि ह्या दोघांनी घरी राहायची, कुठंतरी बोर्डिंगमध्ये ठेवायची. जी बोर्डिंगमध्ये मुलं ठेवलेली आहेत त्यांचा विकासच होत नाही. जर तुम्हाला खरोखरच मुलाचा विकास करायचा असेल तर बापानं हाताने स्वयंपाक करून त्या गावात खायचं आणि आईनं उदगीरला लातूरला येऊन त्याला शिकवायचं. बघा पोरं कशी होते. हे प्रेम आहे आणि प्रेमाशिवाय माणूस विकसित होऊ शकत नाही. लहानपणी आई वडिलांचं प्रेम 12वी वयपर्यंत मिळालाच पाहिजे. तारुण्यामध्ये बायकोनं नवऱ्यावर, नवऱ्याने बायकोवर प्रेम केलंच पाहिजे. आपल्या समाजामध्ये हे कुणी शिकवलं नाही की संसार कसा करायचा. बापाने जसा केला, आईनं जसा केला तसा आपण केला. आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं की बायको ही पायातलं वाहन असते, आम्ही तसंच वागलो. आता मी एक प्राध्यापक झालो म्हणून मुलं शिकले, पण बायको अजून मी मला म्हणते ना तवाचे दिवस आठवा. आता लय कीर्तन खांगीत हिंडू लागलात लोकाला, तर तेव्हा कुठं गेलं तर तुमचं ज्ञान. हे आम्हाला आलेले अनुभव कुठंतरी तुम्हाला सांगावेत. तुमच्या जीवनामध्ये आनंद द्यावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश. की तारुण्यामध्ये नवरा बायकोने एकमेकावर प्रेम केलंच पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट सुरुवात बायकोने केली पाहिजे स्त्रीनं. टी व्हीमध्ये जाहिरात कोण करतंय? गडी का बाई? होय, बाईच आहे की नाही तर लहान मुलं. बाईनं आपल्या नवऱ्याच्या गाडीचा आवाज आल्याबरोबर फर्स्ट क्लासपैकी चांगली साडी घालायची, वगैरे मेकअप बिकअप करायचं. आल्या आल्या त्याने असं कडी लावली, कडी वाजल्यानंतर ती बाई काय बोलते याच्यावरून प्रेम करतो. ती जर म्हणली ना कडी वाजल्या आले आले, समजायचं बायको पोझिशनमध्ये आहे.
जरा दम नाही काय बिघडलं का? आणि हा दुसरा प्रकारच आपल्या घरी जास्त. पहिला प्रकार फक्त टीव्हीत बघतो आपण, खरंय खोटंय? आणि मग जर प्रेमच आपल्या कुटुंबात नसेल तर आपली मुलं चांगली निघणार कुठून? आणि चांगली मुलं निघण्यासाठी आई बाप सुद्धा चांगले पाहिजेत, आई बापांनी चांगले संस्कार केले पाहिजे, त्याचं बीज सुद्धा शुद्ध असलं पाहिजे. जर एकत्रित आलं तर त्याच्यातून ज्ञान तयार होत. या ज्ञानाचा शोध लागण्याच्या अगोदर काय होती? गुरु शिष्य परंपरा होती. आणि गुरु शिष्य परंपरेमधून हे जे सगळं वाङ्मय आहे ते असं पुढे आलं. नंतर लेखनाचा शोध लागला आणि लेखनाच्या शोधामधून हे ग्रंथ तयार झाले. तर हे ज्ञान काय आहे? तर प्रकाशाकडून अंधाराकडे जाण्यासाठी जे मार्ग सुचवतं त्याला ज्ञान म्हणायचं. आता ह्या सप्त्याच्या माध्यमामधून काही महाराज चुकीचा संदेश द्यायला सुरुवात केली. आता ते त्यांची इच्छा आहे, परंतु हा जो संसार आहे तो कलयुगामध्ये करावाच लागणार आहे. कारण तुम्हाला संसारामध्ये प्रजोत्पादन करण्यासाठी जी सृष्टी निर्माण केली आणि तिला नाकारून आपल्याला जीवन जगता येणार नाही. तर हे ज्ञान जर आपण संसार करण्यासाठी जर वापरलं तर संसार आनंदीच आहे. संसार ज्ञानी माणसाला सुखाचा आहे आणि अज्ञानी माणसाला दुःखाचा आहे. ज्याला ज्ञान आहे त्याला संसार सुखाचा आहे, ज्याच्याकडे अज्ञान आहे त्याला संसार अवघड आहे.
आणि हे ज्ञान कशा कशाचं असलं पाहिजे, तर आपलं आनंदी जीवन जगण्याचं आपल्याकडं ज्ञान असलं पाहिजे. पूर्वी शेतकरी स्वावलंबी होता, त्याला कुठल्याही सोसायटीची मदत नव्हती, कुठल्याही बँकेची मदत नव्हती, तो स्वतःच पेरायचा, त्याच्यातलंच बी दुसऱ्या वर्षी पेरायचा, शेतातली खतं शेतात टाकायचा, फक्त त्याला मीठ खरेदी करावं लागायचं. आता ती परिस्थिती राहिली का? तुम्ही परावलंबी झालात आणि परावलंबी झाल्यामुळं तुमच्या जीवनातला सगळाच आनंद निघून गेलाय. हे परावलंबन का आलं? तर तुम्ही या सरकारच्या या राजकारणी लोकांच्या नादी लागलात आणि स्वतःचं अस्तित्व विसरून गेलात. हे अस्तित्व आणण्याचं ज्ञान जर आपल्याकडे असतं तर आपल्या पदरी दुःख आलंच नसतं. आणि हे दुःख का आलेलं आहे तर आपलं अज्ञान त्याला कारणीभूत ठरेल. म्हणजे आता कुणाची वाट बघत जर बसलात तुम्ही तर तुम्ही संपलात. तुमचे प्रश्न तुम्हाला सोडवावे लागणार आहेत आणि तुमचे प्रश्न तुम्हाला सोडविल्याशिवाय या पुढचं जीवन या जागतिकीकरणामध्ये तोंड देण्यासाठी योग्य राहणार नाही. आज सकाळची जी एक बातमी होती की एका माणसानं ते ट्विट नावाची कंपनी खरेदी केली, तसं आपण सुद्धा आपल्या ज्ञानाच्या आधारे आपल्याला उत्पन्नाची साधनं वाढवून सुखाचं जीवन जगता येतंय का याचा विचार करावा लागणार आहे. म्हणून आपले प्रश्न आपणच सोडवावे लागणार आहेत. आपण आपली करा सोड माझ्यासमोर इतका भेडसावू लागला की खेडी सगळी ओस पडू लागलीत आणि प्रत्येक मुलगा ह्या नवीन जनरेशनच्या नवीन पिढीचा पुण्याला औरंगाबादला मुंबईला ठाण्याला चाललाय. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. गंगासागर नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे ज्या ठिकाणी गंगा समुद्राला मिळते
आणि ते पाणी जोपर्यंत गंगासागरात आहे तोपर्यंतच त्याचं तीर्थ घेऊन लोक घरी आणतात, त्याचं उद्देपन करतात, लोकाला जीव घालतात. कधी ती गंगासागरातलं पाणी त्या समुद्रात आहे तोपर्यंतच. त्याला नीट ऐका हा दृष्टांत. समुद्राला भरती आली की गंगासागरातलं पाणी वाप्यात जातं आणि वाप्यात गेल्यानंतर त्या पाण्याला काय वाटतं, मी समुद्राच्या बाहेर उडी मारून माझा मी राजा झालो. मग त्या पाण्याला मीठ तयार करायची प्रक्रिया सुरू होते. त्याच्यावरती केमिकल टाकले जातात, हाटलं जातं आणि मीठ तयार होत. मीठ तयार झाल्यानंतर ते मीठ उचललं जातं आणि एका बॉक्समध्ये भरलं जातं. पाणी गंगासागराचं काय तयार झालं, मीठ तयार झालं. आणि मीठ तयार झाल्यानंतर ते टेम्पोमध्ये ठेवलं जातं. ते मीठ काय म्हणतंय, मला टेम्पोत बसायला मिळालं, मला टेम्पोत बसायला मिळालं, नाचत. मग टेम्पोतून ते काय करतं, दुकानात येत. दुकानात त्याला चांगल्या अलमारीत ठेवलं जातं. ते मीठ म्हणतं, मला अलमारीत ठेवलंय, मला अलमारीत ठेवलंय, मला किती शोकेस केलंय. मग एखादी म्हातारी बाई ते मीठ खरेदी करायला येते आणि मीठ द्या म्हणते. मग ती बॉक्सच्या बॉक्स मीठ घेते आणि डोक्यावर घेते. ते मीठ काय म्हणतं, मला म्हातारीने डोक्यावर घेतलंय, मला म्हातारीने डोक्यावर घेतलंय, नाचतं त्या खोक्यात ते मीठ. आणि मग जाता जाता काय करते ती म्हातारी, मिरच्या खरेदी करते आणि त्या मिरच्या त्या खोक्याच्या वर ठेवते. मग ते मीठ त्या मिरचीला काय म्हणतंय की तू जरी माझ्यावरती असली तरी मी त्या स्वयंपाकात टाकल्याशिवाय ती त्याला चव लागत नाही. मग ती म्हातारी काय करते, खोक्यातलं मीठ आणि मिरच्या जवळजवळ ठेवते. जवळजवळ ठेवलं की सिद्धांत आहे की आपोआप काय होतं, प्रेम तयार होत. मग मिरची काय म्हणते, प्रेम मिरची ही स्त्रीलिंगी, मीठ हे पुल्लिंगी. प्रेम कोण करतं, बाईच अगोदर करते. पुरुषाची ताकद नाही प्रेम करायला. हे जे प्रकार घडतात ना पेपरमध्ये वगैरे, मुलगी पळून गेली तिकडंच नवरा केली, पुरुषाची काय ताकद आहे, पळून अवश्य जाव आपण, ते लेवल बघून पळून गेलं तर. मग मिरची काय म्हणते मिठाला की आपण दोघं एकमेकावर प्रेम करतो. प्रेम करत म्हणल्यानंतर मीठ काय म्हणतं की तुला मला एकत्रित थोड्या वेळाने वाटणार आहेत, आपल्या डोक्यावरती वरवंटा ती म्हातारी फिरविणार आहे, तू कशाचं प्रेम करते काय करते. अशा प्रकारची स्थिती त्या मिठाची आणि मिरचीची का झाली, तर समुद्रातलं पाणी वाप्यात गेलं आणि वाप्यात गेल्यामुळं त्या दोघावरती नारळ फुटला. त्याच्यावरती खसा 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 खवाकलं आणि त्याची आघाघ होऊन ते पोटात गेलं आणि त्याच्यातून मुळेत होऊन सगळी दुनिया बर्बाद झाली. हाच प्रकार आपल्या पोरांचा आहे पुण्याला. कारण पुण्यामध्ये आणि तुमच्या गावामध्ये काही फरक नाही. कुठंतरी पेट्रोल पंपावर नोकरी करायची, कुठंतरी दहा बायदाच्या खोलीत राहायचा आणि त्याची सासू तर इतकं गुणगान गाते की माझी पोरगी गाडीशिवाय हिंडतच नाही. आता गाडी 20 रुपयाला, 20,000 आहे आणि आली ती बाई की उगा फटाफटा फटाफटा करीतच ती गावाकडे आणि अभिमानाने सांगते ते की आमचा जावाई औरंगाबादला आहे, आमच्या आती तर राहतेतच कुठं, आता मी पुण्यात 10-15 वर्ष झालं राहतोय, काळेवाडी पिंपरी चिंचवड ही आपल्या भागातली सगळी माणसं तिथे येत. अहो त्यांच्या पोरायला शाळेमध्ये ॲडमिशन मिळत नाही म्हणून मराठवाडा मित्रमंडळाचा मी डायरेक्टर असल्यामुळं त्या यो जोग शिक्षणचं आपल्या भागातली पोरं आहेत म्हणून या बाबा शिका बाबा कुठंतरी खा काहीतरी करा म्हणून हा व्यवहार चालू आहे. मी हे उदाहरण तुमच्या ह्याच्यासाठी सांगितलं की खेडेगावामध्ये 800 रुपये ते 500 रुपये हाजरी झाली आणि महाराजाला 1,000 रुपये हाजरी. बघा असा प्रकार आहे. आणि ही पोरं जर गावात आली, स्वतःची शेती केली, त्याला जोडधंदे केले, तर त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. मग प्रेम करण्यासाठी त्या मिरचीच्या मागं लागून जाण्यात. आणि पोरीसुद्धा मी शेतकरी नवरा नकोच, पण जमीन आणि शेती कशाला विचारता मग तुम्ही, तुम्हाला शेतकरी नवरा नकोय ना. मग पोराचं लग्न करताना तुम्हाला शेती करायची कशाला विचारायची, बिगर शेतीच्याला द्या ना तुम्ही, जाऊ दे तिकडे पुण्याला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ज्ञान नाही म्हणून अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. तर ही भक्ती आणि प्रेम याचं एकत्रीकरण आलं की माणसाला ज्ञान तयार होतं आणि त्या ज्ञानामधून आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे त्याच्यातून तो सुखी संसार करता येतो. प्रेम सुख देई
प्रेम सुखा ज्ञान पाहिजे आणि ज्ञान जर असेल तर त्याच्या जीवनामध्ये सुख आहे. सुख काय बाजारात विकत मिळत नाही आणि हे सुख का हरपलंय तर आपल्याकडं जीवन जगण्याचं ज्ञान नसल्यामुळे हरवलं. जीवन जगण्यासाठी काय लागतं? अन्न, वस्त्र, निवारा. आणि अन्न कुठल्याही प्रकारचं तयार करा, गहू, तांदूळ, ज्वारी आणि तेलच लागतं. एका लग्नामध्ये जर आपण लग्नाला गेलो तर जास्तीत जास्त दिवसभरात जरी माणसं जेवली तरी 750 ग्रॅमच्या वर कोणीच खात नाही. आणि एवढे मोठे पदार्थ लग्नामध्ये केले जातात त्याच्या पाठीमागा उद्देश काय असतो? आपली श्रीमंती दाखवून. आणि दुसरा विषय असा आहे की आपल्याला जीवन जगत असताना काय लागतंय, टू बी ऑर नॉट टू बी नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यातला थोडासा भाग सांगतो की काय लागतंय आणि काय लागत नाही हेच कळत नाही. आपल्या डोक्यामध्ये दोन प्रकारचे मेंदू असतात, लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन. आणि त्याचा वापर फक्त आपण 20% करतो. 80% आपला मेंदू झोपलेला असतो म्हणून आपल्या नशिबामध्ये दुःख आहे. हा 100% जर आपण ब्रेन वापरला, मेंदू वापरला, तर आपल्या जीवनामध्ये आनंदच आनंद. सोप्या भाषेत सांगतो की आपल्या घरामध्ये ज्या वस्तू आहेत, घरी गेल्यानंतर मोजायच्या, 100 पैकी 20 वस्तू आपल्या कामाच्या आहेत, 80% उग गोळा करून ठेवलेले आहेत. समजा स्वयंपाकघर आहे, 50 डबे, त्यातला ज्वारीचा एक डबा, गव्हाचा एक डबा, हळदीचा, त्या डाळीच्या पिठाचा एक डबा आणि मीठ आणि तेल आणि तिखट, 5-6 डबे झालं तर प्रपंच चलतो ना. 50 डबे घरी आणायचे आणि स्वयंपाकघरात ठेवायचे. एका टायमाला एकच शर्ट आणि पॅन्ट घालतो आहे ना. कुठल्याही ग्रामीण भागामध्ये, शहरा भागामध्ये कपाटाच्या कपाट कपड्याने भरलेले आहेत, त्यात जास्तीत जास्त साड्या. आपल्याला आपल्या गरजा कमी जर करता आल्या तरच आपण सुखी राहणार आहे. मी कॉलेजला असताना 1967 गोष्ट सांगतो तुम्हाला. एक पोता असायचं, त्या पोत्यावरती आम्ही अभ्यास केला की झोपायचो आणि एक मोठं पुस्तक होतं ते उशाला घ्यायचो. नोकरी लागली आणि म्हणजे पोत्यावर झोपत असेल का प्राध्यापकाने? सतरंजीत राहणार, पोत्यावर सतरंजी आहे. एक जण आला म्हणला, सतरंजीवर झोपतो तू, मग काय पाहिजे? म्हणजे गादी टाक. गादी आणली, त्यावेळेस 5 रुपयाला गादी होती. गादी खराब दिसते, मग काय करायचं? त्याच्यावर बेडशीट टाका. बेडशीट टाकलं आणि म्हणलं, कोर तू टावेला उचगुंडाळतो, टावेलाच उशाला घेतो, चांगली उशी आण. पुन्हा उशी आणली. आता गादी, उशी, रोजच्या रोज उचलायचा कंटाळा आला. म्हणजे पलंगी, म्हणजे पलंगाच्या खालून चाडले की रूम स्वच्छ होते. पुन्हा पलंग आणला, त्याच्यावर गादी, उशी टाकली.
गादीन वशी टाकली की झोप येईना झाली, कारण तेव्हा चिलटा यायला सुरुवात झाली. मग चिलटा चावायला लागले म्हणून काय केलं, मच्छरदाणी आणली. मच्छरदाणीमधून बी चिलटा आतमध्ये घुसू लागली. मग गुड नाईट आणलं. मग झोपल्यानंतर गुड नाईट लावण्यासाठी स्वतःच उठावं लागायला लागलं, स्वतःच कंटाळा येऊ लागला. मग काय आणा म्हणले, यांच्यासारखा एक महाराज भेटला म्हणला लग्न करा. झोपण्यासाठी किती वस्तू लागल्या आणि लग्न झाला की जे संसाराचा रेट माग लागला ते आजपर्यंत वडून स्वतःचं दुसऱ्याचं कर्ज काढून करू नका. तुम्ही ऐश्वर संपन्न जीवन जगा पण कष्ट करून जगा. आणि सध्या कष्ट करायची कुणाचीच तयारी नाही, कारण ज्ञानेश्वरी यांनी सांगितलंय जे कष्ट करतो ते पुण्य आणि कष्ट करतो तेच देव आहे. कष्ट केल्यानंतर विश्रांती घेणं ही लक्ष्मी आहे. आपल्याकडे विश्रांती बी नाही, करायला लागला की दिवसा बी दारी धरतोय संध्याकाळी बी दारी धरतोय. आणि ऊस ऊस तसंच शेतात उभा आहे. पुन्हा विलासराव पुन्हा ते अमित भाई विलासराव तर गेले आता वरी जाऊन सांगायची गरज नाही, पण ह्या लोकांकडे फिरायची गरज आहे. म्हणजे आपल्याकडे नियोजनाचा अभाव आहे. म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला ज्ञान असणं आवश्यक. म्हणून जीवन जगत असताना आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा आपल्याला मर्यादित ठेवायला. एका एका घरी चार चार गाड्या आहेत, खेड्यात आहेत शहरात आहेत, गाड्यात ठेवायला जागा नाही. एका एकाच्या घरी चार चार मोबाईल आहेत, बापाजवळ आहे, आईजवळ आहे, पोराजवळ आहे, सुनाजवळ आहे, नातू ती नातू असा पाळण्यात सुद्धा हे करतो. अहो ह्या मोबाईलनं माणसं येडी झाली. आमच्या कॉलनीमध्ये घडलेली घटना सांगतो. ऑफिस सुटलं, एक माणूस मोबाईलवर बोलत 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 आला. त्याचं घर मागच राहिलं दुसऱ्याच्या घरात. ती बाई बी मोबाईलवर बोलत होती. तिने बी दार काढले, तो बी सोफा शोटवर बसलाय. तिने बी मोबाईलवर बोलत बोलत गॅस पेटविलाय, त्याच्यावर पातेलं ठेवलंय, दूध टाकलंय, ते मिरची मसाला काय टाकलंय, चहाचा कप घेऊन आलाय आणि त्या माणसाच्या हातात दिलाय. दोघंही मोबाईलवर बोलले. तो दुसऱ्याचा नवरा, ही दुसऱ्याची बायको आणि मोबाईलवर एक मिनिटाला चहा बिठायला बिठायला. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये
ज्ञानेश्वरानं स्पष्ट लिहिलेलं आहे. मला सुद्धा कन्फ्युज होतं म्हणून मी ते बऱ्याचदा वाचलं की आपल्याकडं असा संदेश चालला आहे की ही वारकरी संप्रदाय म्हणजे वैराग्याचा संप्रदाय, सगळा संसार सोडायचा, सगळा परमार्थच करत बसायचं आणि जे मिळेल ते खायचं असा वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वरीला अभिप्रेत नाही. ज्ञानेश्वरांनी लिहिलं आहे की मरेपर्यंत मी कष्टकराने ऐश्वर्य संपन्न जीवन जगा. ऐश्वर्य संपन्न जीवन जगा म्हणजे जेवढ्या काही वस्तू निर्माण होतात आणि त्या जर आपल्याला वापराव्या लागल्या तर त्या वापरायच्या, पण कशा वापरायच्या, कष्ट करून वापरायच्या. कुणाचं तरी लोबडायचं, बांध चोरायचा, दुधात पाणी घालायचं, पैसे कमवायचे, कुठंतरी डांबराखाली शेण घालायचं, कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायचं आणि पैसे कमवायचे. अशाने ऐश्वर्य संपन्न जीवन जगता येत नाही. तर कसं जीवन जगायचं, तर ह्या गरजा ज्या आम्ही सांगतो ना कमीत करा, तुम्ही गरजा किती वाढवायच्या तेवढ्या वाढवा. आता गरजा कमी करणं तुमच्या जणी शक्य नाही, कारण तुम्हाला त्या गरजांचं व्यसन लागलं आहे. मोबाईल कितीही तुम्ही वापरू नका म्हणलं तरी मोबाईल वापरणारच आहेत. श्रृंगार कितीही करू नका म्हणलं तरी करणारच आहेत. पण श्रृंगार करण्यासाठी पैसा लागेल ना, तो पैसा कमवा. एखादी नवीन मुलगी जर मेकअप करायला गेली लग्नासाठी तर 2500 रुपयापासून 2500 रुपयापर्यंत त्या मेकअपचा खर्च आहे. मग अशा प्रकारचा श्रृंगार करायचा असेल तर तो श्रृंगार आंतरबाह्य करता आला पाहिजे. म्हणजे आपण नुसतेच भारी कपडे घ्यायचे आणि घरामध्ये इतकी घाण ठेवायची, दारामध्ये इतकी घाण ठेवायची, त्याला श्रृंगार म्हणत नाही. श्रृंगार याचा अर्थ आहे की तुमचं आतलं मन सुद्धा स्वच्छ असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, आणि बाहेरचं मन आणि शरीर सुद्धा स्वच्छ आणि सुंदर असलं पाहिजे. आपण तसं करत नाही. ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये सकाळी उठल्याबरोबर आपलं घर स्वच्छ असलं पाहिजे, सडा सारवण झाल्या पाहिजे, नाजूक नाजूक बोटांनी त्याच्यावरती रांगोळी काढली पाहिजे, नवरा उठायच्या आत स्नान केलं पाहिजे, त्याला अगदी मेकअप करून उठविलं पाहिजे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये तेवढंच आपलं उत्पन्न असलं पाहिजे. आपण फक्त साडीची आणि ब्लाऊजची मॅचिंग नाही करायची, तर आपल्या विचाराची, आपल्या कल्पकतेची, आपल्या बाह्यज्ञानाची मॅचिंग करून श्रृंगार करता आला. आणि हा श्रृंगार कोणासाठी करायचा, तर ज्ञानामधून करायचा. आपण काय करतो, बऱ्याचशा बायका बाहेर निघाल्या की श्रृंगार करतात. श्रृंगार हा स्त्रीनं तिच्या जवळच्या पुरुषासाठीच केलेला असतो. परंतु बायकाचं आजकाल काय झालंय काही कळत नाही आणि त्यांच्याबद्दल बोलायचं कोणी धाडस पण करत नाही. काय मिशात आहे बायकोला बोलायची कोणाची का? बोलतंय होय, रटत खावं लागतं. तिला कसं वागायचं तसं वागू द्या, पण श्रृंगार हा अंतर्गत असला पाहिजे, बहिर्गत असला पाहिजे. आणि त्याच तोला मोलाचं आपलं प्रतिष्ठेचं घर त्या गावामध्ये असलं पाहिजे. कारण नुसते स्टारचे कपडे घालते. आजकाल स्टारचे कपडे घालायची फॅशनच निघाली. कोणी मी काय करते की 50 रुपये दिले की स्टार्स करून येते आणि घरी गेलं तर बसायला जागा बी नाही. उदगीरला आला की आम्हाला वाटतं आमदाराचा पोर काय 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 की घरी गेलं की म्हणतो मी चाललो जरा बाहेर. आपलं घर जितकं स्टँडर्ड असलं पाहिजे, तितकेच विचार स्टँडर्ड असले पाहिजेत, तितकंच खाणंसुद्धा चांगलं असलं पाहिजे. किती लोक आपल्याकडे तूप खातात की असं गाईचं दूध काढायचं, तूप काढायचं, डेअरीला नेऊन टाकायचं आणि इसळून त्याच्यामध्ये चहा प्यायचा, हे काय श्रृंगार आहे? आणि रांडेनं जो श्रृंगार केलेला आहे तो कुणासाठी केला आहे, तर तिच्या जोडीदारासाठी केला आहे. आणि हा जोडीदारासाठी केलेला श्रृंगार ज्यावेळेस मॅचिंग होईल त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये आनंद मिळेल. म्हणून आपला संसार आनंदी आणि सुखमय करायचा असेल तर आपल्याला उत्पन्नाची साधनं वाढवावी लागतील. आणि ही साधनं नुसती वाढवून चालणार नाही, तर ती साधनं योग्य पद्धतीची असली पाहिजेत. चोऱ्याकडून साधनं वाढवायची नाहीत, बांध करून साधनं वाढवायची नाहीत, दुधात पाणी टाकून साधनं वाढवायची नाहीत, कापसात पाणी मारून पैसे आणायचे नाहीत, तर उचित पद्धतीनं व्यवहार करून उत्पन्नाची साधनं वाढवायची. जोडोनिया धन शेवटच्या चरणामध्ये जनार्दन स्वामीने सांगितलंय की जी आपल्या घरातली माणसं आहेत, अनुभवी माणसं, त्यांनाच मार्ग चांगला आहे का वाईट हे कळतंय. आणि त्यांचं तुम्ही ऐका तरच ते कुटुंब पुढं जाईल. पण परिस्थिती अशी झाली की आता म्हाताऱ्या माणसाचं, समजदार माणसाचं कुणीच ऐकायला तयार नाही.
आणि अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे हा आपला समाज पाठीमागे पडू लागला. तर मी तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर भक्ती प्रेम आणि ज्ञान आपल्या जीवनामध्ये वापरल्यानंतर आपण कसा आनंदी होऊत याचा मतितार्थ सांगितलेला आहे. आणि हा मतितार्थ लक्षात ठेवून जर तुम्ही आनंदाने जगायला सुरुवात केलात, निरोगी मनाने जर वागायला सुरुवात केलात, सकारात्मक विचाराने जर वागायला सुरुवात केलात, निर्व्यसनी राहिलात, तर तुमच्या जीवनामध्ये आनंदचा आनंद आहे. कारण आनंद बाजारामध्ये मिळणार नाही आणि तुमचा संसार सुखाचा होणार आहे. जीवनामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काहीच गोड नाही. शेवटी जनार्दन महाराजांनी सांगितले की तुम्ही एकमेकावर प्रेम करा. आणि आपण एकमेकावर प्रेम करायचं विसरून गेलो. आपलं जगणं म्हणजे धावणं जगणं नाही. हरिपाठ तुम्ही वाचता की नाही? हरिपाठामध्ये जगणं कशाला म्हणतात की योग्य वेळी योग्य काम करणं आणि योग्य सुचवणं याला पुण्य म्हणतात. आणि काम केल्यानंतर जी विश्रांती असते तिला लक्ष्मी म्हणतात. आणि हा नियमबद्ध जीवन जर आपण आचरणात आणलं तर आपली प्रकृती नीट राहते. आज जवळपास बऱ्याच जणाच्या डोक्यात असेल की आता हे कधी संपतोय आणि कधी अंग टाकतोय. म्हणजे ऐकण्याची क्षमता सुद्धा 1.5 तासाची राहिलेली नाही. आणि आम्हाला सांगितलं असेल 9 ते 11 कीर्तन सांगा, येते तर 9:30 ह्यांच्या म्हणण्यामध्ये जवळपास अर्धा वेळ जाते. आणि आम्हाला सांगायचे असते ते 2-4 मिनिटात सांगावं लागते. म्हणजे या ठिकाणी तुमची बसण्याची क्षमता नसेल तर एवढं तयार केलेलं सांगणं सुद्धा अवघड जाते. म्हणून शरीर प्रकृती नीट ठेवा. कारण तुम्ही अगोदर प्रेम तुमच्यावर करायचं शिका. तुमच्यावर आणि उरला वेळ तर मग बाय कोर पोरावर करा असं कोणी सांगणार नाही. कारण या जगामध्ये करोनानं सिद्ध केलंय की या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही. खिडकीतून बायकोनं भाकरी टाकल्यात, म्हातारा मरू आगर राहू. आणि आपण जी वडाताण केली ती कुणासाठी केली? आपल्याबद्दल कुणी सुद्धा चांगलं बोलत नाही. बायको म्हणते मी आहे म्हणून संसार केलाय, दुसरी असती तर पळून गेली असती.
पोर म्हणते हे म्हातारं मरबी ना आणि आम्हाला करू बी देईना. आम्ही चूक केली ह्याच्या पोटी जन्माला. भाऊ आमचा त्यांचा काही संबंध नाही. आणि जेव्हा मनी ऑर्डर पाठवत होतो चेक देत होतो तेव्हा भाऊ वाटत होता. आता तो रिटायर झाला की त्यांचा आमचा काही संबंध नाही. ते कुठे येतात कुठं जातात काही आम्हाला माहीत नसतं. बायकोचा भाऊ सगळ्यात डेंजर दोन माणसं आहेत लक्षात ठेवा. एक आपला भाऊ तुमचा तुमचा बायकोचा ओळखला नाही ना मोरे नाही तर ते मला पुन्हा जाऊ द्यायचं राहील. या दोन माणसापासून आयुष्यात सावध राहायचं. मी माझा अनुभव सांगतो जगाच्या अनुभव सांगतो याच्यावरती आम्ही संशोधन केले. भागवतामध्ये 33वी ओळी तिथे गेल्यानंतर वाचा कारण हे प्रमाण सांगत असताना होत्या ह्याच्यामध्ये घेऊन वेळ मी घालवलेला नाही की इथून पुढे बायकोचा भाऊ येऊन कारभार करेल. बघा तुम्ही आपल्या पोराच्या लग्नात कारभार हारता त्याच्याच हातात असतो. आपला भाऊ गेला वाहत. आणि दुसरी गोष्ट सांगतो ह्या ज्या रूढी परंपरा आहेत ना याच्यापासून थोडं दूर राहा. अलीकडं नाशिकला नागबली नारायण बळी काल कर्प शांती सटकावून चालू लागले. नागबली नारायण बळी म्हणजे काय की आपले जे पूर्वज आहेत ते पूर्वज आपल्याला दोष देतात असा एक दोष हे पंचांगकर्ते काढून देवले. आणि इतकी लोक जमते त्या त्र्यंबकेश्वरला काय विशिष्ट मला सांगा तुम्ही तिथं काय विधी असते की कणकेचा एक मुडदा तयार करायचा तो खांद्यावर घ्यायचा त्या नदीच्या काठी नेऊन जाळायचा पुन्हा त्याला सावडायचं पुन्हा त्याचं दिवस घालायचं आणि गावाकडे यायचं. आता आपण जो प्रपंच केला तो कोणासाठी केला खऱ्याने सांगायचं पोरायसाठीच केला गेला. मग आपण मेल्यानंतर आपला आत्मा पोरायला लागल का लागल. आणि मग नागबली नारायण बळी कशाला करायला जायचं. अहो मला करायला लावली हो काय सांगावं तुम्हाला मी तुम्हाला ज्ञान सांगतो. आणि त्याच दिवशी आमचा मुलगा काय केला डॉक्टर असलेला त्यावरी त्या ह्याच्यावरती गेला गोदावरीचा उगम चालला तिथं आणि तिथून एक बाटली भरून पाण्याची आणला. आमच्या बाई कॉलेज म्हणजे पडला का नाही फरक. मी आम्ही म्हणलं तो लहानपणी मी बाटलीच प्यायलाय आता मी बाटलीच पिऊतोय म्हणलं काय फरक पडणार नाही. म्हणजे ह्या ज्या रूढी परंपरा आहेत ना ह्याच्यापासून जरा सावध राहा तरच तुम्हाला आनंदी जीवन मिळेल. ज्ञानेश्वर इकडे या विठ्ठल दे चाल म्हणते वाटतं शेवटचं चाल म्हणा शेवट.